सिद्धुकड़े संघ जायचंय, मैदानाचा ताबा घ्यायचंय लगेचच, हे तुमचे फलंदाजीचा निर्णय, फलंदाजीचा निर्णय स्वीकारलाय. वरंडेवाडी संघ जायचंय. अरे सकाळच्या सत्रापासून एक गुणलेखकाचं काम म्हणजे एक उत्कृष्ट जी कामगिरी असते ती कामगिरी मात्र सकाळच्या सत्रापासून ते करत आलेत. एक आयोजनाला मात्र एक आधाराचा हात मात्र किरण दादा मोडक आपल्या आमच्या समाजात जोडले गेलेत, त्यांचा आभार असेल. स्वतः आयोजक आहेत आणि त्या आयोजकांमध्ये त्यांचा एक सिंहाचा वाटा आहे, त्याची मात्र कामगिरी पुरेपूर पार पाडताना आपल्या सकाळच्या सत्रापासून पाहायला मिळेल. तसेच रायगड टेनिस क्रिकेट युट्यूब लाईव्ह हे मात्र ज्या हालचाली मैदानावरती हालचाली होत आहेत, जे घडते जे बिघडते कोण जिते कोण हारते ते मात्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतायत सकाळच्या सत्रापासून. ते म्हणजे रायगड टेनिस क्रिकेट युट्यूब लाईव्ह यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. नक्कीच जावा चॅनलला, युट्यूबला चॅनलला सबस्क्राईब करा, घंटी नक्कीच दाबा. थोडासा बदल नक्कीच भैरवाच्या नावाने चांग झालं म्हणून मात्र संघ मैदानावर यायला सज्ज झाला. फायनलची लढत असेल, महत्वपूर्ण लढत असेल, आपल्या कुलदेवतेला आपल्या मातेला मात्र नमस्कार करून या ठिकाणी सुरू स्पीडअप घ्यायचं आहे. मात्र सूर्य मात्र अस्ताला कवाच निघून गेलाय, मात्र आपल्याला या ठिकाणी विलंब करायचा नाहीये. यावेळी मात्र सिद्धुकवाडी संघ आदिदादाने काहीतरी वेगळं दिमाग लावलंय, जोडी मात्र फोडली, सँडी आणि श्यामची जोडी मात्र त्या ठिकाणी फोडली गेली आणि मैदानावरती विजय आणि एसके सॅम आणि एसके क्षमस्व असेल विजय आणि सॅम ही जोडी नाही. त्या ठिकाणी मात्र विजय आणि सॅम सँडी आणि सॅम असतो, सँडीला मात्र मागे थांबवलं गेले. आणि प्रकाश बोलंदाजी मार्ग वरती सज्ज. त्या ठिकाणी मात्र या संघाची पहिली पावरप्लेचा षटक आणि पहिला सलामीचा फलंदाज आज उपस्थित नसूनही सुद्धा मात्र प्रकाशवरती आजची जबाबदारी सोपवले. विशाल वरांडेची जागा मात्र आज प्रकाश वरांडे. ब्लॉकवर पहिला चेंडू मात्र खोदून काढलाय त्या ठिकाणी पॉवर प्लेच्या षटकातील. हा नक्कीच चार धावांचा हा फटका असेल, चार धावा नक्कीच अंकित होतील. सॅम सॅम मात्र पहिल्या चेंडूवरती प्रहार करा. ब्लॉकवर पहिला चेंडू मात्र नक्कीच हाताळला गेला होता परंतु त्याला खोदून काढला आणि चार धावांमध्ये ट्रॅव्हल केला सॅम. त्याच पद्धतीची गोलंदाजी पण सॅमला मात्र आता काही करता आलं नाही, मात्र पूर्णपणे बीट झालाय. फटका माझा कुठे चुकला, सिलेक्शन माझं कुठे चुकलं ते त्यांनी नंतर दाखवून दिलं. ज्या साईड ज्या बाजूचा फटका होता तो मी खेळलो नाही, दुसऱ्या बाजूचा खेळलो. मात्र कव्हरच्या डोक्यावरून हा चेंडू पाठवायचा होता सीमाल रेषेलगत, मात्र मी फ्लिक करण्याच्या प्रयत्नामध्ये होतो आणि हा फ्लिक करायचा चेंडू त्या ठिकाणी मात्र स्टंप फ्लिक झाले, मात्र संपलाय सॅमचा खेळ. पहिल्याच षटकामध्ये पवेल यांचं दार उघडायला लावले. ही महत्वपूर्ण लढत, ही फायनलची लढत. सँडी आलाय, सँडी वरती मात्र आता पूर्णपणे लक्ष पूर्णपणे त्या सिद्धुकवाडी संघाचे डोळे, वरंडेवाडी संघाचे डोळे मात्र ह्या फलंदाजाकडे असतील. ह्याला मात्र कसा रोकावा कसा ठोकावा मात्र गोलंदाजाच्या हातामध्ये असेल. त्याच्या बॅटला मात्र आवर घालावा लागेल. सँडीचे बॅट एकदा का बोलावायला लागली की मात्र वार्ता डायरेक्ट मोठ्या मोठ्या असतात. मैदानाबाहेर चेंडू स्पीड ऑफ घ्यायचा आहे मित्रांनो. थोडा किती पहिले सध्या प्रगती पथावर त्या एक मोठा फटका नक्कीच आला, त्यानंतर मात्र कमबॅक तुम्ही पाहिलास यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या त्या ठिकाणी सॅम या खेळाडूच्या. थांबला थांबला त्या ठिकाणी विकेटच्या शोधामध्ये नक्कीच होता.
एक सलामीला आलेला फलंदाज म्हणजे घातक फलंदाज म्हणून ओळखला जातो विजय। विजय पहा ऍक्शन पहा जागेवरून हल्ला सुद्धा नाही। चांडी शपल झाला शपल झाल्यानंतर फटका सजवला आणि संघ निर्माण झाले। तीन क्षेत्रक्षक चेंडू खाली धावत आहेत आणि कोणतीही चुकी नाही त्या ठिकाणी। संघ मात्र नक्कीच खुश असेल ज्या विकेटच्या शोधामध्ये तो संघ होता ज्याच्याकडे सगळ्यांची मात्र नजर फिरली होती पण तोच खेळाडू मात्र नजर खाली करून मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। सँडी बॅड लक त्या ठिकाणी आज सँडीचं। पहिल्या सामन्यामध्ये मात्र नक्कीच तळपला त्यानंतरचे मात्र हे दोन सामने शांत राहिलाय शांत ठेवलाय। एसके एसके आलेत मैदानावरती। विजय मात्र नॉन स्ट्राइकला अजूनही सज्ज आहे। सलामी आलेला फलंदाज। चार चेंडूंचा खेळ झालाय चार धावा धाव फलकावरती लागलेत। ब्लॉक होईपर्यंत चेंडू खोदून काढला होता पण चेंडूने मात्र उंची घेतले आणि मात्र त्या ठिकाणी झेल देखील क्षेत्ररक्षकाने घेतले। वरंडीवाडी संघ फुल फॉर्म मध्ये असताना त्या ठिकाणी मात्र तीन चेंडू तीन विकेटचं पतन या दिवसातील सकाळच्या सत्रापासून मात्र पहिली हॅट्रिक वरंडेवाडी संघाच्या या प्रकाश या गोलंदाजा नावावरती होते। सुरेख गोलंदाजी आणि अशी गोलंदाजी फायनलच्या लढतीमध्ये होणं हे खूप महत्वाचं आहे। वा संघ नक्कीच खुश असेल त्याच्यावरती। उमेश वरंडे साहेब यांच्याकडून मात्र 501 रुपयाचं कॅश प्राइज आले नक्कीच। खूपच त्यांची सुरेख गोलंदाजी ते पण फायनलच्या लढतीमध्ये टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा गोलंदाजासाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत। फायनलच्या लढतीमध्ये अशी गोलंदाजी करणं प्रत्येक गोलंदाजाकडून अनिवार्य असेल। आपला सलामीचा गोलंदाज आहे पॉवर प्लेचा गोलंदाज आहे आम्ही का त्याला ते शतक देतो ते दाखवून दिले। ब्लॉक होलपतीचा चेंडू पुन्हा एकदा मला वाटते चार चेंडू ब्लॉक होलपतीच्या हाताळले गेले मात्र सन्मान दिला तितकाच चांगला आधी याने या चेंडूला। चार धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या। एका षटकाचा खेळ समाप्त झालाय चार धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या। क्षेत्ररक्षक आता मात्र पसरलेत सुनील आता गोलंदाजी मार्ग वरती। खूप अनुभवशील खेळाडू आहेत वरंडेवाडी संघामध्ये प्रकाश झाले सुनील झाले त्यानंतर यष्टीरक्षकाच्या माध्यमात आपल्याला नितीन पाहायला मिळत आहेत। विजय मात्र पूर्ण एक षटक पूर्ण अक्की एक ओव्हर मात्र नॉन स्ट्राइकला तो उभा होता त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये मात्र त्याला संधी मिळाली। हे सहा चेंडू मध्ये तीन मोठे फटके संघाला त्याच्यावर अनिवार्य असतील। विजयकडे पॉवर आहे पहा पॉवर कव्हरच्या डोक्यावरून मात्र सजवलाय तो फटका। वन बाउन्स टू बाउन्स थ्री बाउन्स सीमा पार या आल्या धावात चार नक्की चार धावानुसार धावा फलक पुढे सरकते आठ आकड्यावरती। फक्त चार धावा खर्चित ठरले पहिल्या षटकामध्ये प्रकाश त्यानंतर 501 रुपयाचे कॅश प्राइज देखील त्यांच्या नावावरती झाले। लगातार तीन चेंडू तीन विकेट पराक्रम स्वतःच्या नावावरती कोरलाय। एक अनोख्या शैलीमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळते त्या ठिकाणी सुरेख गोलंदाजी व्हेरिएशन आहे चांगला कमबॅक त्या ठिकाणी गोलंदाजी मधून। सुनील पूर्णपणे स्टेबल उभा राहिला पूर्णपणे खेळपट्टीवरती। विजय त्यानंतर मात्र पूर्णपणे नजर गोलंदाजाकडे असेल आणि बोलावरती असेल आणि मात्र उंच उडला चेंडू थांबवलं गेलं चांगली कॉलिंग थांबवलं गेलं आणि का थांबवलं गेलं ते दाखवून दिलं मात्र त्या ठिकाणी प्रकाशाने नाहीतर त्या ठिकाणी तू मी जर केलं असं तर चेंडू मात्र गुरुत्वाकर्षण मात्र नक्कीच झालं असतं त्या ठिकाणी थांबवलं गेलं आणि मी का थांबवलं तुला त्याचा नजराना मात्र नक्कीच दाखवला त्या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक। फायनलच्या लढतीमध्ये असे पराक्रम होणं वा स्पीड अप घ्यायचंय दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना आठ धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात आणि हा फसवा पद्धतीचा चेंडू टाकला गेला आणि फलंदाज देखील फसला त्यावरती मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये होता
मात्र पूर्णपणे बेट झालाय. पण प्रहार देखील हा मोठाच असला पाहिजे, मोठ्या प्रहारांची गरज आहे सध्या संघ शिद्रुगवाडी या संघाला. जर त्या चमचमत्या प्रथम प्रादेशिक ट्रॉफीवरती जर तुमच्या संघाचं नाव कोरायचं असेल तर तिकडे मैदानामध्ये चेंडू मात्र सीमारेषा पार पाठवावा लागेल. स्ट्रेट ड्राईव्ह त्या ठिकाणी नक्कीच खेळला. एकच हवेवरती समाधान मानले, सुद्धा थांबवलं गेलंय फलंदाजाने, कैलासाने थांबवलं गेलं. कैलासाने थांबवलं गेलं. आता मात्र दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि स्ट्राईक वरती कप्तान कुल कॅप्टन आदू सजवलाय फटका. सुंदरचा सजाव क्षेत्रक्षक चेंडू खाली धावते आणि धावता धावता मात्र चेंडू नक्कीच हातातून खाली उडते आणि घोषांगी क्षेत्रामध्ये जाते. झेल त्या ठिकाणी होणं गरजेचं होतं पण चांगला प्रयत्न होता त्या ठिकाणी. धावसंख्या 9 या आकड्यावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर. क्षमस्व असेल 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 या आकड्यावरती. निर्णय शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज सज्ज होते गणेश. कैलास कैलास ट्रॅक वरती आहे. एक धाव नक्कीच त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली पण एक षटकाराची गरज असेल आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावतोय. धावता धावता मात्र चेंडूला पण सोबत घेऊन धावला आणि मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चमकलाय. नक्कीच संघ मात्र नक्की खुश असेल फायनलच्या लढतीमध्ये अशा प्रकारचे कारनामे संघाकडून. एक विजयाची वाट मलता मलता मात्र पूर्ण घरापर्यंत पोहोचलाय संघ वरंडेवाडी संघ. त्याचबरोबर शिदुर्गवाडी संघ देखील विजयाची वाट मलता मलता पूर्ण घरापर्यंत पोहोचलाय. मात्र घर कोणाच्या नावावरती होईल? ती ट्रॉफी ती चमचमणारे घर कोणाच्या नावावरती होईल? येणारा वेळ थोडासाच वेळ सांगेल. शेवटी शतक प्रगतीपथावर असताना तिसरे एक डावखोरे आताचा फलंदाज पुन्हा एकदा क्रीस वरती आलाय. डावखोरे आताचा फलंदाजाला मात्र संधी आहे या मैदानावरती पराक्रम करण्याची. बाउंड्री लाईन अप त्या दिशेला थोडासा कमी अंतरावर आहे. फुल टॉस चेंडू पण त्याचा पूर्णपूर समाचार घेता आला नाही. चांगले क्षेत्ररक्षक आणि डेंजरला धावत होता आणि धावता धावता मात्र तसाच मैदानाच्या बाहेर यायला लागले. फलंदाजाला आला तसा गेला मात्र शून्याचा चष्मा आपल्या डोळ्यावरती चढवलाय. अमित उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 10 या आकड्यावरती स्थिरावलेली. या 4 चेंडूवरती मात्र आदू यांना मात्र प्रहार करावे लागतील. मागील सामन्यामध्ये जो स्वतःची कर्तृत्व त्यांनी नक्कीच दाखवलं गोलंदाजीच्या स्वरूपामध्ये पण आता मात्र फलंदाजीच्या स्वरूपामध्ये देखील दाखवावं लागेल. सुंदरसा टोलाय चेंडू त्या ठिकाणी मात्र गोशांगी क्षेत्रात चेंडू जाताना पाहायला मिळाला. एका धावेसाठी 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धाव फलक 11 या आकड्यावरती. तिसरे शतक प्रगतीपथावरती. त्या दिशेला मात्र खेळलाय फटका आणि धावा देखील तितक्याच भेटतील. एकच धाव. धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन मात्र विसावते. तिसरे षटक तिसऱ्या षटकातील ते शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकातील मात्र हे शेवटचे उर्वरित 2 चेंडू शिल्लक. फायनलची लढत आहे. एक मोठा फायटिंग स्कोर उभा करायला हवा होता पण चांगला खेळ आहे वरंडेवाडी या संघाचा. क्षेत्ररक्षण असो फलंदाजी असो गोलंदाजी असो वरंडेवाडी संघ. संघाचा टोला चेंडू त्या ठिकाणी गॅप शोधण्यामध्ये मात्र सक्सेसफुल नाही झाले. चेंडू कलेक्ट झालाय. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आहे त्या ठिकाणी थांबवलं गेलं. थांबला खराब कॉलिंग त्या ठिकाणी. एकच धावांकित होईल धावफलकावरती. धावफलक 13 या आकड्यावरती. शेवटच्या षटकातील हा शेवटचा चेंडू गणेश गोलंदाजी मार्ग वरती थांबवलं गेलं. जखडवलं गेलं. पायामध्ये बेडे अडकवले गेलेत. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं खेळाडूंना.
अमित शेवटच्या चेंडूवरती मात्र संधी मिळाली. निर्धाव पद्धतीचा चेंडू, विकेटचं पतन नक्कीच झालंय त्या ठिकाणी. 13 धावा 10 फलकावरती लागल्या, येणारे 18 चेंडू 14 धावांची गरज. तर नक्कीच आता इथून पुढच्या इनिंगचं समर्थन तुम्ही ऐकाल, सकाळच्या 17 पासून त्यांचं समर्थन तुम्ही ऐकाल. एक सुमधुर एक गोड आवाज, गोटिल्याचा हक्काचा आवाज, महेश दादा यांच्या आरोपामध्ये हलतं बोलतं चित्र नक्कीच पाहूया. मी विश्रांती घेतो, इथंच थांबवतो. धन्यवाद आकाश, आपण ऐकत होतो आकाशचा आवाज, सुंदर असं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचत होता. तर विनंती असेल लगेचच मैदानाबाहेर यायचं आहे आणि शुद्रकवाडी विनंती असेल लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. आपण पाहिलं गेलं तर सूर्यास्त झालेला आहे, आता अंधारची वेळ झालेला आहे, पण पाहिलं गेलं उजेडामध्ये हा सामना संपवणं कुठेतरी गरजेचं असेल. 18 चेंडू आणि आव्हान ठेवलं गेलं ते 14 धावांचं. तर नक्कीच या मैदानामध्ये सकाळपासून आपण पाहिलं गेलं तर सर्वात लो स्कोअर असलेली फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळते. एक 14 धावांचं माफक आव्हान असेल 18 चेंडूंमध्ये सर करण्यासाठी शुद्रकवाडी या संघाला. तर विनंती असेल शुद्रकवाडी संघ आपले ओपनिंग फलंदाज मात्र पाठवायच्या मैदानामध्ये. बस तूच होता शुद्रकवाडी बॅटिंगला ना. आपण पाहायला गेलं तर दोन ओपनिंग फलंदाज वरंडीवाडी संघाचे मैदानामध्ये दाखल होत आहेत, तर टाळा वाजून त्यांना. तर ओपनिंग फलंदाजी जोडी आपण पाहायला गेलं तर गणेश आणि त्याला साथ देण्यासाठी आपण पाहतो तिथं असेल तो नितीन. आपण पाहिलं गेलं शुद्रकवाडी संघ या अगोदरचा सामना सातारवाडी या संघासोबत झाला आणि तिथं मात्र चांगला परफॉर्मन्स दिला. अगदी स्वतः कॅप्टन खूप कर्णधारने निर्णायक षटक टाकला आणि आपला सामना जिंकून दिला होता, परंतु या फायनलच्या मॅच मध्ये कुठेतरी धावांचा डोंगर रस्ताना मात्र फसगत झाली, कस करावा लागला आणि शेवटी मात्र आपण 14 धावांवरती आपली खेळी. हॅलो 13 धावांवरती खेळी मात्र रोखली गेली, 14 धावांचं आव्हान ठेवलं गेलं आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो गोलंदाज येईल. पहिल्या चेंडूवरती मात्र घनागती प्रहार केला गेला, अगदी 14 धावांचं माफक आव्हान असताना पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांनी या सेमी फायनल सॉरी फायनलच्या मॅच मधलं धावसंख्येचं दार मात्र उघडलं जात आहे. आता गरज असेल ती 12 धावांची. तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय रिस्पॉन्सिबिलिटी दिली जाते, ज्याच्यावरती भरोसा दाखवला जातो तो म्हणजे गोलंदाज सँडी. सँडीला आता मात्र इथे जादू करावी लागेल, काहीसे फसगतीचे चेंडू टाकावे लागतील, विकेट्स घ्यायला लागतील, रनांवरती मात्र अंकुश ठेवावा लागेल. आपण पाहायला गेलं इथं मात्र वाईट चेंडू फेकला जातोय, गती बदलली जाते, गती बदलली गेली परंतु दिशा मात्र बिघडलेली आणि या बिघडलेल्या दिशेसोबत वाईट चेंडू आला. या एक्स्ट्रा धावांनिशी संघाची धावसंख्या पोहोचेल 3 या आकड्यावरती. या एक्स्ट्रा धावा मात्र आता आपण अपेक्षित ठेवू शकत नाही, कारण आपला स्कोर पाहिला गेला तर खूपच लोवर. इथं मात्र टप्पापाठी ठेवला गेला, योग्य लेंथ योग्य गती या चेंडूवरती, या पद्धतीच्या चेंडू हातावरून कुठेतरी गरजेचं असेल, सँडीकडून विकेट्स मिळवणं कुठेतरी गरजेचं असेल, पॉवर प्लेचं षटक जर का धावा दोन विकेट जर मिळाला तर नक्कीच आपण मॅच मध्ये अजूनही थांबू शकतो. पुन्हा एकदा बॅटचे काढा घेतो, एक सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. फायनलच्या मॅच मध्ये या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपल्याला वरंडीवाडी संघाकडून पाहायला मिळतं, त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपल्याला आता पाहायला मिळतं ते शुद्रकवाडी या संघाकडून. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळलं, तितकी सुंदरशी फेकी कलेक्शन आहे, त्या बदल्यात मात्र धावचे तोंड बाद परत होईल परतेल तो सूरज आणि त्याच्या जागी आपण पाहायला गेलं नवीन खेळाडू येईल सॉरी मैदानामध्ये नवीन खेळाडू येईल तो
सूरज आणि बादून परतेल तो गणेश। तो तीन धाव आतापर्यंत पाहिले गेले तर स्कोरबोर्ड वरती लागले गेलेत। विनंती असेल सामना स्पीडअप करायचा आहे जेणेकरून लवकरात लवकर सामना संपेल आणि त्याच्यानंतर आपण ज्या चमचमत्या ट्रॉफीवरती हकदार असतील त्यांना योग्य तो सत्कार समारंभ करून या ट्रॉफीज डिस्ट्रीब्यूट करू शकतो। आपण पाहतो सकाळच्या 17 पासून आपल्यासोबत जोडले गेले पंचांच्या भूमिकेत राजू नाकवास सर, योग्य असे आपला निर्णय पाहायला भेटतात, अचूक निर्णय पाहायला भेटतात। त्यानंतर तत्पूर्वी एक धाव इथं मात्र पुन्हा एकदा फसगत झाली, इथं मात्र फेकी चुकीची झाली, बॅकअपचा बॅकअप चांगला होता त्यामुळे मात्र एक्स्ट्रा धाव नक्की मिळाली। जर का हा थ्रो व्यवस्थित झाला असता तर नक्की धावची संधी निर्माण झाली असती, मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळाला असतो तो शिद्रगड या संघाकडून। ज्यावेळेस आपण एका माफक धावाचं आव्हान ठेवतो त्यावेळेला मात्र आपलं क्षेत्ररक्षण फेकी ही अचूक होणं कुठेतरी गरजेचं असतं। क्रिकेटमध्ये आपण पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षण हा पाया मानला जातो, एक मजबूत बांधा मानला जातो। जर आपलं क्षेत्ररक्षण चांगलं असेल तर कमीत कमी धावाही आपण डिपेंड करू शकतो। याचं एक सुंदर उदाहरण आपल्याला पाहायचं। इथं मात्र सुंदर असा टोलर चेंडू कवरच्या डोक्यावरून चाललाय, दणदणीत चालतोय, टप्पा टप्पा सीमा रेषेबाहेर, अगदी मादक सौंदर्य ज्याला म्हटलं जातं क्रिकेटमधलं ते आपल्याला पाहायला मिळतंय। एक लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता त्याचा चांगला सर्पमाचार घेतला जातो इथं फलंदाज सुरज कडून आणि धावसंख्या पोहोचते ती 8 या आकड्यावरती। तर पहिल्या षटकातल्या 5 चेंडूचे संख्यानंतर शेवटचा निर्णय एक चेंडू असेल हा घेऊन निघेल तो, हा मात्र डॉट पद्धतीचा चेंडू। या पद्धतीची गोलंदाजी होणं कुठेतरी गरजेचं होतं। एक ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 8 या आकड्यावरती। तो 12 चेंडू 6 धावा असं हे समीकरण असेल। आपण पाहतो गणित अंकगणित क्रिकेटचं थोडंसं अवघडच असतं, एक साधं सोपं सरळ वाटणारं समीकरण कधी अवघड बनून जातं कळत नाही। या अगोदरची जर मॅच पाहिली असेल तर आपण 6 चेंडूमध्ये 7 धावांची अगदी माफक धावांची गरज होती, परंतु अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच गेली आणि त्या धावा मात्र काही चेंज होऊ शकल्या नाही। इथंही तेच होईल का? आपण पाहतो गोलंदाजीमध्ये स्वतः कर्णधार आलाय अभिजित, तर अभिवरती एक रिस्पॉन्सिबिलिटी असेल कर्णधाराची भूमिका निभावत असताना आपल्या संघाला आता इथं विजयाची गवस निघालण्यासाठी चमचमती मोठी ट्रॉफी प्रथम क्रमांकाची ट्रॉफीवरती जर आपल्या गावाचं नाव कोरायचं असेल तर इथं मात्र काहीतरी जादू करावी लागेल। या प्रकारची गोलंदाजी मात्र अपेक्षित नसेल। अगोदरच आपल्याजवळ पाहिलं गेलं तर कमी धावांचं माफक आव्हान ठेवलं, त्याच्यानंतर या वाईट प्रकारची जर आपण गोलंदाजी करतो तर आपण पराजयाच्या दिशेने वाटचाल करतो हे मात्र नक्की। तर 12 चेंडू 5 धावांची गरज असेल, पुन्हा एकदा अभिजित गोलंदाजी मार्क वरती तयार होईल, एक निर्णायक षटक असेल हे। पुन्हा एकदा त्या चेंडूवरती मात्र चांगला समाचार घेतला जातो, एक धाव पूर्ण केले जाते, दुसऱ्या धावीचाही प्रयत्न केला जातो, दुसरी धावी सुखरूप पूर्ण केली जाईल आणि या 2 धावीनिशी संघाची धावसंख्या पोहोचेल ते 11 या आकड्यावरती। तर जिंकण्यासाठी आता गरज असेल ती फक्त 3 धावांची। इथून पुढे मात्र आता काहीतरी जादू एक मिरॅकल एक चमत्कारच करावा लागेल जिथे शिद्रकवाडी संघाच्या दिशेने हा सामना वळला जाईल। इथून पुढचे सगळे चेंडू डॉट फेकावे लागतील, विकेट्स घ्यावे लागतील त्या अभिला। पुन्हा एकदा इथं मात्र सोळ पद्धतीचा चेंडू त्याला ओळखला गेला, मानस ओळखला गेला, त्या पद्धतीनं एक स्ट्रेट ड्राईव्ह लगावला गेला आणि त्याच्यावरती 4 धावांनिशी संघ विजयी ठरतोय तो म्हणजे वरंडेवाडी। पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांना मिळतंय ते वरंडेवाडी संघ। ते विनंती असेल लगेचच आपण जल्लोष करून मैदानाच्या बाहेर यायचं जेणेकरून प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी तो होईल, आपण आपले उपस्थित मान्यवर अतिथीगण त्यांचा सत्कार समारंभ होईल, त्यानंतर मग ज्या चमचमत्या ड्रॉप आहेत त्या मात्र डिस्ट्रीब्युट केल्या जाईल। आपण पाहिलं गेलं वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत
अंतर्गत हा जो ही जी स्पर्धा भरवली होती त्या स्पर्धेचा प्रथम पारितोषिकाचा मानकरी ठरतो तो वरंडेवाडी संघ तो द्वितीय पारितोषिकासाठी आपली जिम्मेदारी दाखल करतो तो संघ ठरतो शिब्रुकवाडी संघ। दोन्ही संघांना मेनी मेनी कॉन्ग्रॅच्युलेशन्स। आपण पाहिलं होतं आजच्या दिवसामध्ये जो काही अट्टहास केला होता त्या अट्टहासाचा आपण पाहिलं गेलं मातीला स्पर्श केला जातो त्या मातीने ज्या मातीने आपल्याला घडवलं ज्या मातीने आपलं मोठं केलं ज्या मातीशी आपली नाळ जोडली गेली तिला मात्र स्पर्श केला जातो तिला अभिवादन केलं जात आहे आणि तिला मानवंदना दिली जाते। आणि आपण पाहतो समालोचन कक्षाच्या दिशेने येताना राजू नाकवा सर ज्यांनी आज दिवसभरामध्ये एक चांगली कामगिरी केली अचूक निर्णय दिले गेले या आयोजनाला योग्य तो सल्ला दिला गेला त्यांचंही आभार। उपस्थित सर्व मान्यवर ज्यांच्यामुळे ही स्पर्धा पार पडण्यामध्ये मदत झाली त्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक आभार हार्दिक स्वागत। तर आपण पाहिलं गेलं उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभ त्यानंतर आपण पाहिलं गेलं आमच्यासोबत जोडले गेलेले गणपलिका वरती आमचे बंधुमित्र किरण मोडक यांचंही आभार। तसंच जे प्रेक्षेपण चाललं होतं दिवसभराचं ते ज्यांच्याकडून लाईव्ह दाखवलं होतं ते रायगड क्रिकेट लाईव्ह या चॅनलचेही आभार। तर थोड्याजवळ आपण प्राइस डिस्ट्रीब्युशन सेरेमनी चालू करेल तर सर्व उपस्थित प्रेक्षक वर्ग तसंच क्रिकेटमधील उपस्थित टीम जे कोणी असतील त्यांना विनंती असेल की तो उपस्थित राहायचा समालोचन कक्षासमोर। तर विनंती असेल चॅम्पियन शिद्रकवाडी टीम तसेच वरंडेवाडी टीम या दोन संघांच्या संघनायकांना तसेच संपूर्ण टीमला विनंती असेल इथे समालोचन कक्षासमोर जाणार। तसेच उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग अतिथी मान्यवर या सर्वांना मी जे कोणी अतिथी मान्यवर उपस्थित राहील त्या सर्वांना विनंती करेल की व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं। तर मी आयोजकांना विनंती करेन लगेचच प्राइज डिस्ट्रिब्युशन सेरेमनीला सुरुवात करायची। आपण पाहायला गेलो सकाळपासून चाललेली ही तडजोड एकावरती एक मातबर संघ आहे एकमेकाशी भेटले 16 संघ एकमेकासमोर भेटले जवळजवळ 32-36 मॅचेस झाल्या आणि त्या मॅचेसमध्ये दोन संघ मात्र फायनलच्या फेरीमध्ये पोहोचले आणि फायनल आणि फायनलच्या फेरीत पोहोचले आणि प्रथम आणि द्वितीय पारितोषिक ट्रॉफी या ट्रॉफीचे हकदार मात्र दोन संघ ठरले त्या दोन संघांना विनंती असेल त्या व्यासपीठासमोर जमा व्हायचं। तर आयोजकांना विनंती असेल लगेचच प्राइज डिस्ट्रिब्युशन सेरेमनीला सुरुवात करायची। तर आपण पाहिलं गेलं फायनलच्या मॅच मध्ये ज्यांनी हॅट्रिक घेतली तर ज्यांना हॅट्रिक भेटली होती तो गोलंदाज प्रकाश वरण देशेत याला मात्र जे प्राइस डिस्ट्रीब्युशन झालं होतं प्राइस लावलं होतं 500 रुपयाचं मी विनंती करेन की व्यासपीठावरती येऊन त्यांनी ते कलेक्ट करायचंय।